टीम साठी मी ट्राई करेन. थँक्यू. हा होता सोन्या पावशे, खूप सारे अभिनंदन. आणि मी टीमच्या कॅप्टनला आमंत्रित करतोय. पुरस्कर्त्यांकडून तुम्हाला 2000 रुपयांचं कॅश प्राईज होतं. टीमचा कॅप्टन या, टीमचा कॅप्टन अर्थातच सोन्या, आणि 2000 रुपयांचं कॅश प्राईज मात्र इथे सुपूर्द करण्यात येईल. चला मार्चला देखील सुरुवात करा. मी बाळारामजी पावशांना विनंती करतोय की आदरणीय नारायणजी भोपे साहेबांचा आपण शुभ सन्मान करावा. सन्मानित करण्यात येते आदरणीय. तसेच मी विनंती करेन संदीप पाटील या, आपण सुनीलजी काटे या, कैलास पावशे या, कैलास चौधरी आपण सुद्धा यायचं आहे, सुरेश दादा या. तर मी विनंती करेन, दादा तुमचा पण सत्कार, सुनीलजी काटे यांना विनंती करेन की आपण बालाराम पावशे यांचा सन्मान करायचा आहे. या काटे साहेब या. हॅलो. अतिशय चांगलं योगदान आमचं सर्व मान्यवरांचं. मी सर्व मान्यवरांचं NPL धमाका 2023च्या वतीनं मनापासून आभार मानतोय. धन्यवाद धन्यवाद. आपण आलात, आमच्या या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. तसेच नेक्स्ट सत्कारमूर्ती आमचे संदीप पाटील यांना सुद्धा विनंती करतोय की आपला सुरेश दादा पावशे या, आपला सुद्धा सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आमचे माजी सरपंच सुनील दादा काठे यांची शुभ हस्ते केला जाईल, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. धन्यवाद दादांच्या वतीनं या स्पर्धेसाठी तब्बल 500 रुपयांचं आर्थिक सहाय्य आम्हाला दरवर्षी लाभत असतं. तसेच नेक्स्ट सत्कारमूर्ती आमचे ओमसाई एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर जी कैलासजी चौधरी यांचा सुद्धा सन्मान आमचे माजी सरपंच सुनील दादा काठे यांच्या शुभ हस्ते केला जातोय, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीनं मी मनापासून आभार मानतो. आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली, याबद्दल तुमचं. तसेच नेक्स्ट सत्कारमूर्ती आमचे कैलासजी पावशे अतिशय मोलाचं सहकार्य आम्हाला लाभतं या स्पर्धेसाठी. कैलास दादा तुमचंसुद्धा या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. मी विनंती करेन पुन्हा एकदा सुनील दादा यांना की आपल्या शुभ हस्ते आपण सर्वांचं सन्मान करायचं आहे. तेच नेक्स्ट सत्कारमूर्ती आमचे सरपंच संदीप पाटील यांचासुद्धा सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. तर मी विनंती करेन कैलास पावशे आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. कैलास दादांचं अतिशय चांगलं योगदान या स्पर्धेसाठी लाभतं. सन्माननीय संदीप पाटील यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने केलं जाते. कैलासजी पावशे यांचे शुभ हस्ते. तर मी पुन्हा एकदा विनंती करेन की कैलास दादे पावशे यांनी सुनील काठे यांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. अतिशय चांगलं योगदान. ही स्पर्धा कुणाची नाही, ही स्पर्धा ही संपूर्ण निथलसवासियांची आहे, आणि त्याच प्रकारचा प्रतिसाद संपूर्ण निथलसवासीय या स्पर्धेला देत असतात, म्हणूनच ही स्पर्धा आज भव्य दिव्य स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतोय. सर्व मान्यवरांचं मी या स्पर्धेच्या वतीनं मनापासून आभार मानतो. धन्यवाद. आपण मंचावरती बसावा, आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल मी या स्पर्धेच्या वतीनं मनापासून आभार मानतो. नक्कीच मी मनोज यांना विनंती करेन की सोन्याचा तुम्ही सन्मान करायचा आहे. अतिशय चांगलं योगदान सोन्याचं. कालूराम दादा यायचं आहे, आपण सुद्धा आपण पुरस्कर्ते हात घ्या घ्या या या या. मी घेतो घ्या. चांगली गोलंदाजी इथे चालू आहे, पाहुण्यांचं स्वागत इथे होत असताना. पहिला विकेट या ठिकाणी ओमकार याचा बाद होतोय. नमस्कार, जय शिवराय. NPL धमाका 2023 मध्ये आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. मैदानावरती जो चुरशीचा सामना या ठिकाणी आपण पाहतोय, गावदेवी 11 वर्सेस सानवी 11.
या दोन्ही संघांमध्ये चुरशीचा सामना सुरू होत असताना जे ओपनिंग फलंदाज मैदानावरती उतरले होते ओमकार पाटील आणि प्रतीक सांगडे. ओमकार पाटील हा फलंदाज या ठिकाणी बाद होतो. आता नवीन फलंदाज मैदानावरती उतरला आहे हरिचंद्र सांगडे. हरिचंद्र सांगडे हा मैदानावरती फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय. गोलंदाज अभिजित भोपी गोलंदाज तयार. या ठिकाणी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी अभिजित याच्या बॅट गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतीय. अंडर 19 स्पर्धा असतील किंवा इतर स्पर्धांमध्ये आपण नेहमी अभिजित याला गोलंदाजी करत असताना पाहत असतो, खेळताना पाहत असतो. आता पुन्हा एकदा या ठिकाणी हरिचंद्र यांनी फटकावलेला हा चेंडू सीमा पलीकडे जातोय चार धावांसाठी चौकार. ए भाऊ तुला काय झालं काय NPL धमाका 2023 ही स्पर्धा आहे. गेल्या अनेक वर्षापासून सुरू झालेलं हे पर्व आणि सुरितरित्या सर्व गावकरी एकत्र येऊन चांगल्या पद्धतीनं हे स्पर्धेचं आयोजन केलं जातं. सगळे तरुण एकत्र येतात आणि ही स्पर्धा खेळवली जाते. SK पाटील यांच्या स्मरणार्थ हॅलो या स्पर्धेसाठी तब्बल 1500 रुपयांचं योगदान आम्हाला लाभलं. ते आमचे जयरामदादा पावशे यांचंसुद्धा या स्पर्धेच्या वतीनं मनापासून आभार. गावदेवी 11 या टीमसाठी एक सुवर्ण संधी आहे. जर आपण 50 मारली तर 3000 रुपयाचं पारितोषिक SK पाटील यांच्या स्मरणार्थ आहे. माझी उपसरपंच सन्माननीय राम दर यांना विनंती करतोय की आपण मंचावरती यायचं आहे. फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी सुवर्ण संधी आहे. हॅट्रिक षटकारसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक बाबू पाटील यांच्याकडून. तसेच या स्पर्धेसाठी जयरामदादा पावशे यांच्या वतीनं 1500 रुपयांचं आर्थिक सहाय्य, तसेच डॉक्टर समीर पावसे यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी तब्बल 2000 रुपयांचं आर्थिक सहाय्य. मी या स्पर्धेच्या वतीनं सर्व देणगीदारांचा मान्यवरांचा मनापासून आभार मानतो. खास करून आभार मानेन मी या आर्याकाठेचा, कारण दरवर्षी या स्पर्धेसाठी 2 दिवस शाळेला सुट्टी काढून त्यांच्या वतीने एनर्जी ड्रिंक प्रोव्हाइड केले जाते ना, ती आर्याच्या शुभा हस्ते केली जाते. आर्या मात्र इथं बसली आहे, तिचं सुद्धा मी मनापासून आभार मानतोय. विशालसाठी या ठिकाणी सुवर्ण संधी आहे. लगातार 2 षटकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक स्वप्नील गायकवाड यांच्याकडून. या ठिकाणी चेंडूला फटकावताना आपल्याला पाहायला मिळतो रनअप करताना फलंदाज स्ट्रायकनवरती फलंदाज या ठिकाणी जातो आहे विशाल. आणि धावसंख्या आपण जर पाहिली तर 9 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते आहे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा विशाल बॅटिंग करत असताना सुरेखरित्या गोलंदाजी फेकताना या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाज तेजस म्हात्रे याला. अनेक मॅचेसमध्ये आपण तेजस म्हात्रे यांची फलंदाजी सुद्धा ज्या पद्धतीने पाहतो त्या पद्धतीने गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळते. पण NPL धमाका हा एक चांगलं सुवर्णसंधी. या ठिकाणी अभिजितच्या हातमध्ये सुवर्ण बॉल येऊन थांबतो आणि या ठिकाणी विशालच्या पारीचांत होतोय. की विशाल हा दरवर्षी चांगली फलंदाजी करत असतो. विवेक मागच्या 4 वर्षापूर्वी मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता, परंतु जी 4 वर्ष अगोदरची खेळी होती ती आता मात्र 3 वर्षामध्ये त्याची खेळी दिसली नाही. त्या एकदाच तो मात्र मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता आणि त्यानंतर मात्र त्याची फलंदाजी मात्र चांगली होत नाही असं मात्र पाहायला मिळते. निश्चितच क्रिकेट खेळच असं आहे बालूदादा.
कि एक वर्ष जर आपण चांगल्या पद्धतीने खेळत असलो तर नेक्स्ट इयरला आपण खेळूच असं नाही, परंतु प्रयत्न करत राहायला हवेत आणि ते प्रयत्न सातत्याने नितल्यासच्या संपूर्ण फलंदाज असतील गोलंदाज असतील या क्रिकेट खेळणाऱ्या सगळ्या खेळाडूंकडून आपल्याला पाहायला मिळते आहे। पुन्हा एकदा गोलंदाज तयार, या ठिकाणी बॅट वरती हा चेंडू जातो आणि फटकावलेला चेंडू निश्चित रूपाने अडवला जातोय, पण राजस्थानसाठी येतं मात्र सुवर्ण सध्या असेल। अशोक काका यांच्या वतीनं षटकारांची हॅट्रिक आली तर मात्र 1000 रुपयांचं पारितोषिक राजेशसाठी असेल। आणि राजेशशी खास करून राजेश प्रॅक्टिसला नसतो, कधी क्रिकेट मैदानामध्ये दिसत नसतो, परंतु राजेश हा NPL मध्ये चांगली कामगिरी करतो हे तितकंच सत्य आहे आणि दरवर्षी चांगला खेळ खेळत असतो। नक्कीच आयवा कॅचसाठी सुद्धा सुवर्ण संधी आहे। कुणाल काटजी काटे यांच्या वतीनं 200 रुपये तर अतिशय चांगला खेळ आपण पाहतोय, चांगली स्पर्धा। ही दुसरा सामना आपण पाहतोय, या दुसरा सामना दरम्यान तेजस मात्रे मात्र क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतोय। तेजसचा जर विषय तेजसचा विचार केला तर अतिशय चांगला खेळ करणारा दर्जेदार खेळाडू इथल्या संघामधून नक्कीच नावा आलेला हा खेळाडू यावेळेस मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा परिवर्तन करताना पाहतोय। गोलंदाज शुभम सांगणे, शुभम गोलंदाज सर होतोय या ठिकाणी। चांगली फेके करत असताना गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतोय पहिल्या चेंडूची फेके केली आहे आणि निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होती आहे। धावसंख्या जर आपण पाहिली धावपलकावरती तर 10 धावा धावपलकावरती पाहतोय। पुन्हा एकदा गोलंदाज तयार, पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता, अतिशय सुरेख गोलंदाजी करत असताना या ठिकाणी आपण गोलंदाजाला पाहतोय। पुन्हा एकदा या ठिकाणी बिरकावून देण्याचा प्रयत्न केलाय, परंतु चेंडू जाणार सीमा पलीकडे 4 धावांसाठी चौकार। आसमानाकडे पसरून पंख हे उडण्यासाठी ये, धाव घे तू शिखराकडे भय सोडून दे भिडण्यासाठी। धन्यवाद डीजे मास्टर, सुरेख संगीत आपण वाजवलात, एक स्फूर्ती देणारं हे गाणं आहे, असेच गाणे आपण वाजवत राहाल असा आशावाद। निश्चित रूपाने जर 50 आपण मारलीत या फलंदाजांनी तर 3000 रुपयाचं पारितोषिक SK पाटील यांच्या स्मरणार्थ। चेंडू भिरकावून दिला होता मात्र या ठिकाणी अडवला जातोय, 2 धावा सहजरित्या पूर्ण करत असताना या ठिकाणी आपण धावपलकावरती पाहतोय। धावसंख्या जाऊन पोचली आहे 16 घरामध्ये। सानवी इलेवन हा संघ जर जिंकला तर वृंदावन धाव्यावर जेवण सन्माननीय शैलेश पावशे यांच्याकडून असणार आहे। या ठिकाणी चेंडूला भिरकावून दिला आहे मात्र निश्चित रूपाने चेंडू सीमा पलीकडे जातोय 4 धावांसाठी। रायगड ठाण्याच्या बोंडदीवरती नितळत गावाची पावन धरती, रायगड ठाण्याच्या बोंडदीवर। धन्यवाद डीजे। धावसंख्या जर आपण पाहिली तर 20 घरामध्ये धावसंख्या आहे। फलंदाज करणाऱ्या संघासाठी या ठिकाणी सुवर्ण संधी असणार आहे। जर 50 आपण क्रॉस केली तर 3000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे SK पाटील यांच्या स्मरणार्थ सन्माननीय बाबू पाटील यांच्याकडून। त्यानंतर सानवी इलेवन हा संघ जर जिंकला तर वृंदावन ढाब्यावर जेवण असेल शैलेश पावशे यांच्याकडून। पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी मात्र चेंडूला अडवण्यात यश प्राप्त झालंय, मात्र 2 धावसंख्या या ठिकाणी प्राप्त होत आहेत, 3 धावा या ठिकाणी प्राप्त होत आहेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 23 23 घरामध्ये। हर हर
सुरेख बैटिंग अपने पहाय मिलती है। दोन धावा सहजरित पूर्ण प्रिंस हार्दिक जय बापदेव या दोन्ही संघाचे संघनायक किंवा कोणी खेळाडू मंचावरती आपण कृपया यायचं आहे टॉसिंग साठी यायचं आपण मंचावरती। या ठिकाणी गोलंदाजांनी गोलंदाजी करत असताना फलंदाजांना बॅट फिरकावून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय, मात्र एक धाव या ठिकाणी सहज रीत्या आपण काढत असताना पाहतोय। धावसंख्या जर पाहिली तर 26 धावसंख्या धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळते आहे। निश्चित रूपाने जर आपण पाहिलं तर 50 जर आपण क्रॉस केलीत, अर्धशतक जर आपण मारलं तर निश्चित रूपाने 3000 रुपयाचा पारितोषिक एसके पाटील यांच्याकडून आपल्याला असणार आहे, याची देखील आपण खात्री बाळगायची आहे। म्हणजे सुवर्ण संधी आणि स्फूर्ती देणाऱ्या निश्चित रूपाने पाठीराखण या ठिकाणी नितलस गावच्या सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं केलं जातं। गोलंदाज पुन्हा एकदा तयार, या ठिकाणी चेंडू टंप वर जाऊन आदळतोय आणि या ठिकाणी हादरा भेटतोय। नोव्हेंबर या रोजी या देशाचे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे भारतीय संविधान लिहिलं आणि त्या संविधानाची अंमलबजावणी ही 26 जानेवारीला झाली आणि म्हणून प्रजासत्ताक दिन हा साजरा केला जातो आणि तो तितक्या आनंदानं उत्साहपूर्ण आज देखील आपण सेलिब्रेट केला आहे। आणि त्या दिवसाचा औचित्य साधून आज आपण NPL धमाका 2023 या ठिकाणी नियोजन आणि संयोजन केलेलं आहे सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं आणि सगळ्या नितलसच्या खेळाडूंच्या वतीनं। या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडूला भिरकावलाय, चेंडू जातोय सीमा पलीकडे 6 धावांसाठी षटकार। खडकाला एक रातीन भारी आकार चढविला, पाले खडकाला एक रातीन भारी आकार चढविला, सुंदर डीजे। निश्चित रूपानं माझे सहकारी स्कोरर प्रमोद पावशे आणि माझ्या डाव्या बाजूला चेतन काठे स्कोररची भूमिका अनेक वर्षापासून मी पाहतोय की हे दोन व्यक्ती मला सातत्यानं स्कोररच्या भूमिकेमध्ये चांगल्या पद्धतीनं स्कोरिंग करत असताना पाहायला मिळतात, कारण समालोचन करत असणाऱ्या व्यक्तीला हे स्कोरर चांगल्या पद्धतीनं गायडन्स करतात। आणि वेळोवेळी मी पाहिलंय पुन्हा एकदा चेंडूमध्ये भिरकावून दिलाय सीमा पलीकडे 6 धावांसाठी विकास पावशेच्या बॅट मधून। अगर आधे तू हळू हळू चालला त्या मथुरेच्या बाजारी भेटला, अगर आधे तू हळू हळू चालला त्या मथुरेच्या बाजारी भेटला, तुझ्या केसात हाय गजरा तू करू नको लई नकरा, तुझ्या केसात हाय गजरा तू करू नको। सुरेख संगीत आपण वाजवतोयत आणि निश्चित रूपाने इथल्या सगळ्या ग्रामस्थांचं आपण मनोरंजन करताय। धावसंख्या जर आपण पाहिली धावपलकावरती जाऊन पोहोचती आहे 38 धावसंख्या धावपलकावरती आहे। अर्धशतक पूर्ण करण्यासाठी 12 धावांची आवश्यकता आहे। त्या धावा कशा पद्धतीने हे फलंदाज पूर्ण करतात आपण पाहू शकतो, कारण धावबलकावरती आपण जर पाहिलं तर बॅटिंग करत असताना राजेश पावशे आणि विकास पावशे या दोघांमधलं जी केमिस्ट्री आहे ती आपल्याला या ठिकाणी या ग्राउंडवरती पाहायला मिळती आहे। 38 धावसंख्या धावपलकावरती चार शतक या ठिकाणी समाप्त झालेले आहेत, पाचवं शतक घेऊन येतोय
आमचे मित्र परेश पावशे या ठिकाणी चेंडूला पुन्हा एकदा विरकावून देण्याचा प्रयत्न, पण चेंडू सरळ रीत्या आकाशाच्या दिशेने जातो आणि सरळ येऊन तो तेजस मात्रेच्या हातामध्ये बसतोय आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. रायगड ठाण्याची जनता ही नाथा अनाविनत झाली, रायगड ठाण्याची जनता ही नाथा अनाविनत झाली. दिबा पाटील होते माय गोर गरिबांचं वाली, दिबा पाटील होते माय गोर गरिबांचं वाली. ऋषिकेश पाटील यांच्याकडून विकास पावशेसाठी सुवर्ण संधी आहे. जर आपण हॅट्रिक षटकारसाठी 500 रुपये चं पारितोषिक या ठिकाणी लावलेलं आहे, 2 षटकार आपण लगावलेले आहेत, 1 षटकार आपल्या बॅटमधून जर निघाला तर निश्चित रूपानं 500 रुपयाचं पारितोषिक आपल्या खात्यामध्ये येणार आहे. या ठिकाणी परेशच्या गोलंदाजीमधून या ठिकाणी आपण पाहू शकतो अडवून ठेवलाय फलंदाजांना, एकच धावसंख्या या ठिकाणी मिळती आहे आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 39. या ठिकाणी कुणाल काडे यांच्याकडून सुद्धा सुवर्ण संधी आहे आणि षटकारासाठी आणि बाबू पाटील यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी सुवर्ण संधी होती, मात्र चेंडूला अडवण्यात यश या ठिकाणी मिळत आहे आणि धावसंख्या धावफलकावरती बदलती आहे, 41 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज विकास पावशे फलंदाजीवरती आपण पाहतोय, गोलंदाज परेश पावशे गोलंदाज तयार, पुन्हा एकदा या ठिकाणी भिरकावून देण्याचा प्रयत्न केलाय, मात्र तितक्या चांगल्या पद्धतीनं बॅटवरती चेंडू आदळत नाही आहे, मात्र एक धाव या ठिकाणी सहजरित्या पूर्ण केली आणि स्ट्राईक एंड वरती आपण फलंदाज पाहिला तर समीर भोपी याला संधी या ठिकाणी मिळतीय. क्षेत्रफळामध्ये या ठिकाणी आपल्याला बदल पाहायला मिळतोय, गोलंदाजी तितक्याच स्ट्रॉंग पद्धतीनं पाहायला मिळते आणि फलंदाजी सुद्धा तितक्याच स्ट्रॉंग पद्धतीची या ठिकाणी आहे. पुन्हा एकदा गोलंदाज परेश, मात्र या ठिकाणी समीरच्या बॅटमधून हा चेंडू, 2 धावा सहजरित्या पूर्ण होतील का? 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत, 3र्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी होतोय, मात्र समीर समीर शफारीचा या ठिकाणी अंत. हिंदुत्वाचं रक्षण करून सुखात ठेवली प्रजा, ज्याने सुखात ठेवली प्रजा, जाणता जाणता राजा शिवाजी माझा त्याचीच करावी पूजा, असं जाणता राजा शिवाजी माझा त्याचीच करावी पूजा. धन्यवाद डीजे. छत्रपतींचे गाणे वाजून आपण या ठिकाणी नवं चैतन्य निर्माण करत आहात. गोलंदाज तयार, या ठिकाणी पुन्हा एकदा विकासच्या बॅटमधून चेंडू जाणार सीमा पलीकडे का, निश्चित रूपानं अडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी गोलंदाज करतोय, मात्र 2 धावा पूर्ण, 3री धाव या ठिकाणी पूर्ण होतीये काय, तितक्याच स्ट्रॉंग पद्धतीनं रनअप करण्याचा प्रयत्न मात्र विकास या ठिकाणी बाद होतोय, 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. धावसंख्या धावफलकावरती जर आपण पाहिलीत तर 46 धावा धाव सल्लागार. मुखात सुखाची
मिलती है। गोलंदाज टीम साठी या ठिकाणी सुवर्ण संधी आहे। विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा पारितोषिक असणार आहे एसके पाटील यांच्या स्मरणार्थ, सन्माननीय बाबू पाटील यांच्याकडून। पुन्हा एकदा आपण गोलंदाज करणाऱ्या टीमने आपण लक्षात घ्यायचं आहे, एसके पाटील यांच्या स्मरणार्थ बाबू पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा पारितोषिक असणार आहे। सूरज भोपी आपण कुठे असाल, आपण मंचावरती यायचं आहे, समालोचन कक्षामध्ये आपण यायचं आहे। महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामधील ही रायगडची भूमी आणि रायगडमधील पनवेल नगरीमध्ये नितळस हे छोटंसं गाव आणि या गावामध्ये सुरू असणारे हे NPL धमाका 2013 ची स्पर्धा 23 ची ही स्पर्धा 2023 ची ही स्पर्धा 13वं पर्व, राहुल काटे 13वं पर्व असं मला म्हणायचं होतं, आणि 2023 ची स्पर्धा। जिजाऊंच्या संस्कारांचा, शिवरायांच्या विचारांचा आणि राजा शंभूंच्या पराक्रमी इतिहासाचा साक्षीदार म्हणजे महाराष्ट्र। समतेचा आधार, दीनदुबळ्यांचा आधार म्हणजे हा महाराष्ट्र। महात्मा फुलेंच्या क्रांतीचा, बाबासाहेबांच्या लेखणीचा, अण्णाभाऊ साठेंच्या लोककलेचा हा महाराष्ट्र। आणि दिल्लीच्याही तख्ताला घाम फोडणाऱ्या जिगरबाज मर्द मावळ्यांचा, तुमचा आमचा हाच महाराष्ट्र। आणि या महाराष्ट्राच्या मातीत तुम्ही आम्ही जमलेले, तुम्ही आम्ही जन्माला आलेले सगळे, ज्या छत्रपतींच्या महाराष्ट्रात तुम्ही आम्ही जन्माला आलेले, तुम्ही आम्ही वावरणारे आपण सर्वजण। गोलंदाज या ठिकाणी सज्ज झाला आणि निश्चित रूपाने फलंदाजाच्या बॅटमधून चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न। एक धाव धावपलकावरती संभाजी दरेच्या माध्यमातून आपण पाहतोय, एक धाव धावपलकावरती निश्चित रूपाने तेजसला या ठिकाणी संधी दिली जाते। गोलंदाज तयार आपण या ठिकाणी पाहतोय, संजू सांगडे अडवून ठेवण्याचा प्रयत्न संजू सांगडेच्या माध्यमातून पाहतोय। अनेक मॅचेस मध्ये आपण गेल्या अनेक वर्षांपासून जर पाहिलं तर संजू सांगडे ह्याला देखील आपण खेळत असताना पाहिलं, पाहत होतो, मात्र NPL धमाकामध्ये हे सगळे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात। पुन्हा एकदा त्याच ताकदीनं गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आणि तेजस मात्रीच्या बॅटमधून चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय, मात्र तितकंच क्षेत्रफळ स्ट्रॉंग आहे त्यामुळे फक्त दोन धावा या ठिकाणी सहजरित्या पाहायला मिळत आहेत। जय बाबदेन इलेव्हन, रवी काठे आपण जर कुठे असाल तर कृपया आपण मंचावरती यायचंय। रवी काठे आपण कृपया मंचावरती यायचं। या ठिकाणी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आणि तेजस मात्रेच्या बॅटमधून या ठिकाणी चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न। एक धाव पुन्हा एकदा सहजरित्या या ठिकाणी प्राप्त केली गेली आहे। मी विनंती करतोय जय बाबदेव 11 आणि प्रिन्स हार्दिक 11 दोन्ही टीमच्या कॅप्टनला की आपण टॉससाठी त्वरित या। इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार होतो, आता वेळ झालाय, सेकंड इनिंगच्या फर्स्ट ओव्हरला सुरुवात झाली, ही फर्स्ट ओव्हर कम्प्लीट झाल्यानंतर आपण करणार आहोत टॉस। गोलंदाज तयार पुन्हा एकदा या ठिकाणी संभाजी दरेच्या बॅटमधून चेंडू जातोय सीमा पलीकडे 6 धावांसाठी षटकार।
पुन्हा एकदा या ठिकाणी गोलंदाज तयार, मात्र निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता झाली आहे. एक शतक या ठिकाणी समाप्त झालेले आहे. धावा संख्या धावफलकावरती आपण जर पाहिलीत. मी विनंती करतोय आदरणीय तुकारामजी काठे साहेबांना की आपल्या शुभास्ते आपण नाणेफेकेचा कौल करावा. पुढील होणारा सामना जय बापदेव इलेव्हन आणि त्यांच्या विरोधात प्रिन्स हार्दिक इलेव्हन, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या टॉससाठी. तुकारामजी काठे साहेबांच्या शुभास्ते होईल टॉस. आजच्या दिवसातील हा तिसरा सामना असेल. एकूण 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. चालू असलेला सामना सानवी इलेव्हन वर्सेस आई गावदेवी इलेव्हन. तुकारामजी काठे साहेबांच्या शुभ असते आणि मी सोन्या पावशेला देखील आमंत्रित करतोय की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. टॉस इथे करण्यात येईल. तुकारामजी काठे साहेबांच्या शुभ असते. हेड इज द कॉल आणि इथे टॉस जिंकलाय तो अर्थातच बापदेव. जय बापदेव इलेव्हन टीमने टॉस जिंकलाय. मी विनंती करतोय पाहुण्यांना की आपण असं नसतं बाबा टॉस जिंकला आपला निर्णय का असेल. फिल्डिंग असणार बस. नितळच प्रीमियर लीग धमाका धमाकाच आहे. क्रिकेटचा काय म्हणशील या धमाक्याबद्दल, पारितोषिकांबद्दल. अतिशय सुंदर आयोजन आहे आणि याचा श्रेय आपला तेजस मात्रा देईन मी, कारण तो भरपूर या NPL साठी मेहनत करतो आणि अशीच करत राहा. थँक्यू. हा होता कर्णधार. त्याने टॉस जिंकल्यानंतर स्वीकारले ते क्षेत्ररक्षण. बॅटिंग करायचे. धमाका आहे प्रीमियर लीगचा. धमाकेदार बॅटिंग होईल तुमच्याकडून? हो होईल. मी स्वतः आहे, माझ्यावर खूप माझा कॉन्फिडंट आहे की मी बॅटिंग करू शकतो. आत्ता सोन्या पावशेचं एक अर्धशतक पाहिलं, काय म्हणशील सोन्या पावशेच्या इनिंगबद्दल? कारण तुमच्या संघातील महत्त्वाचा खेळाडू आहे आणि आणखी तो पुढे असाच खेळत राहावा या देखील अपेक्षा असतील. काय म्हणशील त्याच्या इनिंगबद्दल? यंगस्टर खेळाडू आहे आमच्या टीमचा आणि खूप प्रोव्हाइड करतो आम्ही त्याला गोलंदाजीमध्ये पण खूप चांगली. बॅटिंग तर एक नंबर आहे त्याची आणि अजून थोडी मेहनत केली तर अजून भारी होईल, कारण ओपन वगैरेला खेळायची आम्हाला अपेक्षा आहे की आमच्या गावाचा एक प्लेअर तरी बाहेर जाऊन खेळावा तालुका वाईज वगैरे. थँक्यू. हा होता टीमचा कॅप्टन. टॉस त्याने गमावलाय, त्याला करायचं इथे बॅटिंग. आणि सोन्या पावशेला मी आमंत्रित करतोय. प्लेअर ऑफ द मॅच स्पोर्ट्स गॉगल्स त्याच्यासाठी आहे, ते स्वीकारण्यासाठी त्यांनी मंचावरती यावं. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. व्हॉट अ शॉर्ट स्टँड अँड डिलिव्हर्ड बॉल वाडीस लॉंग ऑन सीमारेषा पार. षटकार. अर्जत वरून ते या ठिकाणी आलेले आहेत. तुमचे सुद्धा खूप खूप आभार. या ठिकाणी तेजसच्या बॅट मधून पुन्हा एकदा चेंडू सीमा पलीकडे जातोय का? चार धावांसाठी चौकार. पांडुरंग परमात्म्याचं गाणी आपण या ठिकाणी वाजवलं. निश्चित रूपानं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा वावरत असणारे, आमच्या मंचावरती असणारे अनेक ग्रामस्थ आहेत ज्यांना सुद्धा आपण पाहतो. मंचावर उपस्थित असणारे नितलास गावचे सरपंच सन्माननीय संदीप पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. माजी सरपंच सन्माननीय सुनील काठे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर माजी सरपंच नारायण भूपी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. तुकाराम काठे असतील, त्यानंतर बाबू पाटील असतील, बालाराम पावशे असतील, त्यानंतर अशोक भोपे असतील, त्यानंतर जयराम पावशे साहेब असतील. हे सगळे ग्रामस्थ, कोणाचं नाव राहिलं असेल तर कृपया माफी मागतो. हे सगळे ग्रामस्थ या सगळ्या खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिलीत तर 23 धावसंख्या, दुसरं शतक रनिंग मध्ये आहे. गोलंदाज तयार आहे हरिश्चंद्र सांगडे. हरिश्चंद्र सांगडे याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून या ठिकाणी पाहतोय, मात्र संभाजीच्या बॅटमधून चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न. एक धाव धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये. पुन्हा एकदा तेजस मात्रेला या ठिकाणी
बैटिंग साठी संधी दिली जाती है आणि पाहूया पुन्हा एकदा तेजस म्हात्रेच्या बॅटमधून कशा पद्धतीने धावा निघतायत। पुन्हा एकदा तेजस म्हात्रे या ठिकाणी चमकतोय, चेंडू सीमा पलीकडे जाणार, चार धावांसाठी पुन्हा एकदा चौकार। माध्यमातून मला सांगायला आवर्जून आवडेल की या ठिकाणी सन्माननीय माजी सरपंच स्कोर या ठिकाणी आपण जर पाहिलात तर 28 धावा धावफलकावरती माजी सरपंच सन्माननीय संतोष म्हात्रे यांच्याकडून 3000 रुपयाचं देणगी या ठिकाणी डोनेशन या स्पर्धेला मिळालेलं आहे, त्यांचं देखील आभार व्यक्त करतो। एकवीरा डीजे टोंडरे यांच्या माध्यमातून ही डीजे आहे आणि ऑपरेटर सुद्धा फार चांगल्या पद्धतीने सॉंग्स वाजवतात। डीजे बाला आपण त्यांना फेसबुक इंस्टाग्राम वरती सुद्धा सर्च करू शकता, फॉलो करू शकता, त्यांच्या चांगल्या पद्धतीने फॅन फॉलोइंग सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय। दोन शतक या ठिकाणी पूर्ण, 28 धावा धावफलकावरती तिसरं शतक या ठिकाणी घेऊन येणार आहे राज पावशे। संभाजी धरे यांच्या बॅट मधून जर 3 षटकार लगावलेत तर विशाल म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आणि 2 षटकार जर लगावलेत लगातार तर 500 रुपयाचं पारितोषिक विशाल म्हात्रे यांच्याकडून असणार आहे संभाजी धरे यांच्यासाठी। 4 धावा या ठिकाणी संभाजी धरेच्या बॅट मधून आपण पाहिल्यात। कुठेतरी क्षेत्रफळ जर आपण पाहिलं या ठिकाणी क्षेत्ररक्षण हे थोडंसं लूज आपल्याला पाहायला मिळतोय। विशाल यांच्या माध्यमातून हा चेंडू तुषार ओपीच्या माध्यमातून चेंडू सोडला गेला। पुन्हा एकदा या ठिकाणी बॅट्समन तयार आहे संभाजी दरे, चेंडूला भिरकावून दिलाय, चेंडू जाणार मात्र सीमा पलीकडे, 4 धावांसाठी पुन्हा एकदा चौकार। सोळा चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता, गोलंदाज तयार पुन्हा एकदा। आता मात्र या ठिकाणी गोलंदाजी थोडीशी स्ट्रॉंग होती आहे का, बायचिरण या ठिकाणी मिळतीये या माध्यमातून। मी निश्चित रूपानं या ठिकाणी चर्चा करत असताना म्हणत होतो की या NPL धमाका 2023 माध्यमातून मला आवर्जून सांगायला आवडेल की सगळ्या नितलस गावचे हे सगळे नवतरुण एकत्रित येऊन कशा पद्धतीने या स्पर्धेचं नियोजन करू शकतात याचं एक मूर्तिवंत एक आदर्श रूप या ठिकाणी या नितलस ग्रामपंचायत नितलसच्या या सगळ्या खेळाडूंच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते। इतकंच नाही तर या गावामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे असणारे तरुण आहेत, तरुणी आहेत, फक्त क्रिकेटमध्येच नाही स्पोर्ट्समध्ये आहेतच आहेत, कुस्ती असेल, त्यानंतर संगीत असेल, नृत्य असेल, वक्तृत्व असेल, आध्यात्मिक असेल, अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये या गावचे तरुण तरुणी किंबहुना या नितलस गावचे ग्रामस्थ पुढे आहेत, अग्रेसर आहेत, याची सुद्धा नोंद आपण ठेवली पाहिजे। आणि इतकंच नाही तर या गावातील तरुण हे शैक्षणिक दृष्टिकोनातून कसे पुढे जातील यासाठी सुद्धा आपण तरुणांनी एक पाऊल पुढे घेतलं पाहिजे, किंबहुना नितलस ग्रामस्थांनी घेतलं पाहिजे। कारण गावामध्ये इंजिनियर, डॉक्टर, वकील इतके तर आहेच, याही पलीकडे जाऊन ते कसे निर्माण होतील आणि याही नंतर
आईएएस आईपीएस दंडाधिकारी विस्तार अधिकारी कशा पद्धतीने आपण निर्माण करू शकतो यासाठी सुद्धा आपण प्रयत्नशील असलं पाहिजे। ती खरी शैक्षणिक क्रांती असेल आणि तीच खरी शिवराय फुले शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्या महापुरुषांना महामानवांना दिलेली मानवंदना असेल। शेवटचा हा चेंडू आपण पाहिला, सहा धावा या ठिकाणी एक षटकार लगावला आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावपलकावरती 44 धावसंख्या धावपलकावरती पाहतोय। मॅरेथॉन मॅच साठी त्यांच्याकडून हे एक भेट वस्तू आहे त्यानंतर